हेलो स्टूडेंट मुलांनो, आपला उर्वरित भाग आज आपण अभ्यासू। तर बघा, जी काही मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे सुरू झाली होती त्या संबंधी आपण मागच्या व्हिडिओ मध्ये अभ्यास बघितला। ती निर्माण झाली किंवा ज्या दिवशी ती सकाळी आली त्यावेळचा समज आणि त्याचप्रमाणे जो काही कुतूहल होता, माणसामध्ये जी काही कुतूहलता निर्माण झाली होती त्या संबंधी भाग आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे। आता पुढील भाग आपण बघू। मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली, पण त्या वाफेच्या गाडीत बसायला लोकांना धीरच होईना। तर मग बघा, जेव्हा 18 एप्रिल 1853 रोजी सोमवारी सकाळी 5 वाजता जी गाडी निघाली होती तिचं वर्णन आपल्या पाठात हे सुरू आहे की मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली, म्हणजे ठाण्याला गेली आणि पुन्हा मुंबईला सुखरूप परत आली, पण त्या वाफेच्या गाडीत बसायला लोकांना धीरच होईना। किंवा माणसांच्या मनामध्ये एकच धासधूस होती की ही वाफेवर चालणारी गाडी, ही जर निसटली पडली काही झालं तर मग आपलं काय होईल, आपला जीव धोक्यात येईल वगैरे वगैरे खूप प्रश्न त्यांच्या मनात होते, म्हणून त्यांचा धीर मात्र त्या गाडीमध्ये बसायला होईना। दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या आणण्याची दवंडी पिटवण्यात आली। तर बघा, आता गाडीमध्ये आगगाडी आपण सुरू केली आहे, परंतु तिच्यात जर कोणी बसायला नसलं तर त्या गाडीला महत्त्वच नाही, म्हणून मग बघा मग काय केलं, दुसऱ्या दिवसापासून लोकांना गाडीत बसण्यासाठी मोफत तिकीटं सुरू केले। ते कसे, मुंबई आणि ठाणे ते मुंबई आणि परत नेणे आणण्याची दवंडी देखील पिटवण्यात आली की बघा ठाणे ते मुंबईचा प्रवास मोफत, त्याचप्रमाणे पुन्हा आणण्याची नेण्याची सगळी सोय त्यांची केली जाईल। आगगाडीत बसणे धोक्याचे नाही, प्रवास लवकर आणि सुखाचा होतो हे लोकांना पटवण्याची रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला। मग बघा की आगगाडीत बसणे धोक्याचे नाही, प्रवास लवकर आणि सुखाचा होतो हे लोकांना पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला। तर मग बघा, जी काही मोफत त्यांना स्कीम सांगण्यात आली होती की तुम्हाला मुंबई ते ठाणे मोफत प्रवास दिला जाईल, हे कशासाठी, तर त्यांना त्या लोकांना हे पटवून द्यायचं होतं की आगगाडीत बसणे हे काही धोक्याचे नाही, उलट तो प्रवास कसा होतो, लवकर आणि सुखरूप होतो हे पटवण्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हा आटापिटा केला होता। पण लोकांत भालत्याच कंड्यांनी अफवांचे पीक पिकले होते। मग बघा की लोकांमध्ये काय, हा अमुक सांगणार तो अमुक सांगणार, मग एकमेकांचे विचार एकमेकामध्ये रुजवणार की गाडीमध्ये जर बसलो जर तिचं रुळावळून जर चाक निसटलं तर आपण खाली पडले जाऊ किंवा काही अडचण त्या रुळाला येऊ शकते, नाना प्रकारचे प्रश्न लोकांमध्ये निर्माण झाले। मग एकमेकं काय करू लागले, कंड्या म्हणजे काय, चहाडी थोडक्यात त्याला असं म्हणायचे, या अफवांचे पीक पिकले होते, म्हणजे अनेक जण एकत्र आल्यानंतर एकमेकांनी जी काही विचारांची देवाणघेवाण झाली होती त्याच्यामुळे हे पीक म्हणजे जी काही अफवा होती त्याचं पीक मोठ्या प्रमाणात पिकलं गेलं होतं। वाफेची गाडी ही इंग्रजांची विलायती भुटाटकी आहे, मुंबईला नवे इमारतींनी पूल बांधा त्यांच्या पाया जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूर डाव आहे। आता बघा, आपले भारतीय त्यांचं काय मत आहे, आता इंग्रजांनी पूर्वीपासूनच भारतीयांना त्रास दिलेला आहे, मग संशयाची भावना तर भारतीयांच्या मनामध्ये असणारच, मग भारतीय काय म्हणता की या इंग्रजांचा म्हणजे या इंग्रजांचा भुटाटकीचा काहीतरी हा प्रकार आहे की ते काय करतात, पूल बांधण्यासाठी काय करतात, जिवंत माणसं वगैरे त्या पुलाखाली गाडतात। कदाचित मग यांचा असाच हा काहीतरी डाव असेल, माणसे नेण्याचा हा साळसूत डाव आहे। असल्या अफवामुळे शहरांचे प्राचारक काय करणार, मग असल्या अफवांपुढे शहाणे प्राचारक काय करणार, तर मग आता ही असली अफवा आहे, मग वेगवेगळे प्राचारक काय करणार। 1-2 दिवस सरकारी कचेरीतले कारकून व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आणलेले आलेले लोकांना दाखवले,
त्यांनी आपले अनुभव सांगितले तेवढ्याने ही कोणाचे समाधान होईना। तर मग बघा, प्रत्यक्षात अनुभवासाठी काय केलं, एक दोन दिवस सरकारी कचेरीतले कारकून, म्हणजे जे काही सरकारी कचेरीत जे कामगार होते त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांच्या पेढीवर जे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले की ही माणसं आम्ही नेली होती, ही सुखरू पुन्हा आली। त्यांनी आपले अनुभव इतर लोकांना देखील सांगितले, तेवढ्यानेही कोणाचे समाधान होईना। आता एवढं झालं तरी कोणाचं समाधान मात्र होईना। मग बघू पुढे काय होतं। अखेर दर माणशी 1 रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला। वा, आता बघा किती छान गोष्ट आहे। अखेर दर माणशी 1 रुपये ना, म्हणजे जो कोणी प्रवास करायला येईल रेल्वेसाठी, आता जर म्हटलं कोणी माणशी इनाम 1 रुपये द्या किंवा 10 रुपये द्या, तर आपल्याला उलट 10 रुपये आपल्याकडून ज्यादा घेतले जातील, परंतु आपल्याला इनाम भेटलं जाणार नाही। पूर्वी बघा, पूर्वी किती छान होतं, गाडीत बसण्यासाठी इनाम दिला जायचा, तेव्हा 1 रुपयाला फार महत्त्व असायचं। अखेर दर माणशी 1 रुपया इनाम दिला जायचं, म्हणजे आता जो कोणी गाडीमध्ये प्रवास करीन त्याला 1 रुपया बक्षीस, असं योजना आखली, अशा प्रकारचा डंका वाजवला। पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले। आता बघा, पैशासाठी कोणी काय करू शकतं, म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे की पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले। का, त्यांच्या घरची माणसं आजूबाजूला उभी राहून ठाणांधाण्या मोकलायची। किती आता बघा अतिशोक्ती आहे की जेव्हा त्यांचे नातेवाईक जे कोणी घरातले माणसं मंडळी गाडीमध्ये रेल्वेमध्ये बसायचे, ते बसल्यानंतर जे काही त्यांचे घरचे उर्वरित जी माणसं आहे ते बाजूला उभा राहून ठाणांधाय मोकलायचे, म्हणजे कदाचित खूप जोरजोराने रडायचे। त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे। आता ठणान बोंबलायचे म्हणजे खूप आरडावाडा गोंधळ ते रेल्वे स्टेशनवर करायचे, मग त्यांचे आजूबाजूला तो गोंधळ वगैरे निर्माण व्हायचा, म्हणून रेल्वेचे अधिकारी काय करायचे, त्यांची समजूत काढायचे। अधिकारी अगदी टेकीला यायचे समजूत काढता काढता। एकदा ते प्रवासी ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप परत आले, म्हणजे मग मात्र एकदा ते प्रवासी ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप परत आले म्हणजे मग मात्र चौकशी करण्याचे घोळकेच्या घोळके त्यांच्या भोवती जमायचे। आता सर्वसामान्य एखादा पुरुष स्त्री त्याने जर रेल्वेने प्रवास केला तर ते सुखरूप पुन्हा आल्यानंतर त्यांना विचारपूस करण्यासाठी अनेक जण गोळा व्हायचे। कसा प्रवास झाला, कसं वाटलं, भीती वाटली का, या प्रकारचे त्यांना वेगवेगळे प्रश्न करायचे। रुपयाचे इनाम पुढे 8 आण्यावर आले, नंतर 4 आणे आले। लोकांचा धीर चेपलासे पाहून इनामे बंद झाली नी सरासर तिकिटे चालू केली। बघा, रेल्वेत बसण्यासाठी आधी इनाम दिला, नंतर गर्दी अधिक वाढली थोडा कमी केला, नंतर खूपच वाढली मग सर्व इनामे बंद केली व उलट जनतेकडनंच पैसे तिकीट स्वरूपात घेतले जाऊ लागले। रुपयांचे इनाम पुढे 8 आण्यावर आले, नंतर काय केलं, 1 रुपयावरून 8 आण्यावर, 1 8 आण्यावर आले, नंतर काय 4 आणे झाले। लोकांचा धीर झेपला असे पाहून, म्हणजे त्यांना लोकांना असं गॅरंटी वाटू लागली, परिपूर्णता वाटू लागली की हां रेल्वेचा प्रवास सुखरूप आहे, धोक्याचा नाही। नंतर इनामे बंद झाली, निसरासर तिकिटे चालू केली। एरवीचा ठाणे मुंबईच्या बैलांच्या खटार गाडीचा प्रवास म्हणजे तब्बल 1 दिवस यायचा खायचा, म्हणजे जर बैलगाडीने प्रवास केला, खटार गाडी म्हणजे बैल आणि गाडी, मुंबई ते ठाणे जर प्रवास केला तर तब्बल 1 दिवस त्या गाडी बैलाला लागायचा। पण आता काय, अवघ्या 1/4 तासात ठाण्याचा असा मी मुंबईला येऊ जाऊ लागला। आता बघा, गाडी गेली, बैल गेला, खटारा गेला, सगळं गेला, आता अवघ्या 1/4 तासात ठाण्याचा आसामी म्हणजे सुलभ मुंबईला येऊ जाऊ लागला। आसामी कोणीही प्रवासी, आसामी म्हणजे प्रवासी, कोणीही 1/4 तासात मुंबईला येऊ जाऊ लागला। मग मात्र लोकांची झुंबड लागली, म्हणजे झुंबड म्हणजे गर्दी, मग मात्र लोकांची काय होऊ लागली, गर्दी। इंजिनियर लोक कर्जत पळसधरीपासून बोरघाट पोखरणीची योजना ठरवत असतानाच खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे रस्ता सन 1858 फेब्रुवारीला पुरा झाला। बघा, आता रेल्वेगाडी सुखरूप
चालायला लागली, गर्दी ही अधिक प्रमाणात वाढली, तर पुढील मार्ग कसा निर्माण करायचा या संबंधी विचारसरणी सुरू झाली. म्हणजे या ठिकाणी म्हटले बघा, इकडे इंजिनियर 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 इकडे इंजिनियर लोक कर्जत पळस धरीपासून बोरघाट पोकरण्याची योजना ठरवत असतानाच खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे रस्ता सन 1858 फेब्रुवारीत पुरा झाला. त्याचाही मोठ्या थाटामाटाने ओपनिंग शिरोमणी करण्यात आला. त्याचाही मोठ्या प्रमाण ज्याप्रमाणे रेल्वेची ओपनिंग झाली त्याचप्रमाणे त्याचा देखील त्या रस्त्याची देखील ओपनिंग झाली, ओपनिंग शिरोमणी. खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी दोन स्टेशने ठेवण्यात आली. तर मग खंडाळा आणि पुणे यांच्या दरम्यान दोन स्टेशनं ठेवण्यात आली, एक खडकी आणि दुसरी तळेगाव. रस्ता एकेरीच होता, म्हणजे एक पदरी रस्ता होता. बोरघाटचे काम चालले असतानाच मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास जारीने चालू झाला. कसा ती मोज एका आता. त्या ठिकाणी म्हटलंय की बोरघाटा, लेखक म्हणतात की बोरघाटाचे काम चालले असताना मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास जारी, जारी म्हणजे कंटिन्यू सुरूच झाला. कसा ती मोज ऐका. पुण्याची गाडी खंडाळ्याला आली का सगळ्या पॅसेंजरांना तिथून पालख्या डोल्या खुर्च्या आणि बैलगाड्यांत बसून घाटाखाली खोपवलीला आणायचे. मग बघा की पुण्यात गाडी, पुण्याची गाडी खंडाळ्याला आली की मग काय करायचे, पॅसेंजर जे काही प्रवासी आहेत तिथून ते उतरून घ्यायचे, त्यांना पालखी ज्यांना जसं वाटेल तसं, कुणाला पालखीत बसायचं आहे, कुणाला डोल्यामध्ये किंवा खुर्च्यांमध्ये किंवा बैलगाड्यात, ज्याला जसं आवडेल तसं त्यांना त्याच्यामध्ये बसून घाटाखालील खोपवलीला आणायचे. सगळा काफिलना खोपवलीला आला का ते पुन्हा आघाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे. मग बघा पुण्याची गाडी खंडाळ्याला येऊन थांबायची, मग तिथं ते प्रवासी उतरून त्यांना त्या साधनामध्ये छोट्या छोट्या बसवलं जायचं, तिथून मग ते पुढं खोपवलीला आणलं जायचं. मग तिथे खोपवलीला पुन्हा आघाडी यायची आणि मग ते सर्व पॅसेंजर याच्यामध्ये बसायचे प्रवासी आगगाडीत आणि झुकझुक करत मुंबईला रवाना व्हायचे. प्रवाशांची ही घाट उतरण्याची सुखसोय निसबराई पाण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नावाच्या एका व्यापाऱ्याने घेतले होते. मग आता या लोकांचं जे काही हे सुखसोयी आहे घाट उतरण्याची, हे याचं कंत्राट हे सगळं मुंबईचे करशेटजी जमशेटजी नावाच्या एका व्यापाऱ्याने घेतलं होतं. घाट उतरणीचे 4 तास धरून पुणे ते मुंबईला रेल्वे प्रवास अवघ्या 18 तासात व्हायचा, याचे ज्याला त्याला मोठी नवल वाटायचे. मग बघा घाट उतरणीचे 4 तास धरून पुणे ते मुंबईला रेल्वे प्रवास अवघ्या 18 तासात व्हायचा, याचे ज्याला त्याला मोठी नवल वाटायचे. मग घाट उतर चढणीचा जो काही खुर्च्यामध्ये किंवा डोल्यामध्ये पालख्यामध्ये बसून ते चार तास धरून त्याचप्रमाणे पुणे मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या मग 18 तासात अठरा तासातच व्हायचा, या गोष्टीचं ज्याला त्याला काय वाटायचं, मोठं नवल वाटायचं. म्हणजे घाट उतरणीचे 4 तास आणि रेल्वेचा जो काही उरलेला प्रवास आहे त्याचे तास, हे सर्व मिळून किती 18 तास असे तास व्हायचे. यामुळंच 18 तासात जर मुंबई ठाणे किंवा ठाणे मुंबई असा प्रवास होत असला तर जुन्या काळातले व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांना निश्चितच नवल वाटायचं. तर अशा प्रकारे मुलांनो आपला हा पाठ पूर्ण झालेला आहे. प्रश्न उत्तरं नोटबुकमध्ये लिहून घ्या. काझीरंगा हा स्थूलपाठ आपल्या अभ्यासातून वगळलेला आहे, तो आपल्याला अभ्यासक्रमामध्ये नाही.